देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी 9:09 आपल्या घरात दिवे लावून देशात एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन केले होते. त्यांच्याच आवाहनाला आज प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्याचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या घरी दिवे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश मानले. लोकांनी घरात राहून कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना केले आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आज 9 घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईल लावण्याचं आवाहन केलेलं होतं. मी वसंतनगरमध्ये राहतो. आपण जर बघितलं की या भागामध्ये 100% नागरिकांनी मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. मोदी साहेबांनी जे आव्हान केलं त्याच्यामागे शास्त्रोक्त कारण आहे की रात्री 9 दिवे का लावले पाहिजे. 9 आकडा का नियम म्हणला, 9 लावायची का भूमिका घेतली, याचं आपण जर विश्लेषण आज दिवसभरामध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आज काही मंडळी मोदी साहेबांच्या आव्हानाला विरोध करते. आम्ही फार शहाणे आहोत आणि बाकीजणांना काही कळत नाही याच्या आविर्भावामध्ये काही लोक मंडळी वावरते. त्यांना माझी आपल्यामार्फत विनंती राहणार आहे की देश एक संघ राहण्यासाठी मोदी साहेबांनी आव्हान केलेलं आहे. मोदींनाच कळते आम्ही दिवे लावणार नाही. तुमचे दिवे काय लागले ते सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु मोदी साहेबांनी जे आव्हान केलं आहे ते देश एक संघ ठेवण्यासाठी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेवची घोषणा दिली. स्वामी रामदासांनी रघुवीरांची घोषणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेवची घोषणा देऊन एखादा किल्ला जिंकला नसता. पण लोकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. आम्ही सगळे एक आहोत या घोषणेमुळं हे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांचं हाच प्रयत्न आहे की या देशातले नागरिक कोरोनाला परतवून लावण्यासाठी एक संघ आहे आणि ते करण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. याच्यामध्ये पक्षीय राजकारण मेहरबानी करून कोणी करू नये. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये कोरोनाच्या संदर्भात जी भारतामध्ये भूमिका घेतली त्याचं जगात सगळ्या स्तरातून स्वागत होत आहे. आता मोदी साहेबांचं स्वागत झालेलं कोणाला जर बघवत नसेल तर त्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु कोरोनाच्या संदर्भात मोदी साहेबांनी जी भूमिका घेतली त्यांचं पूर्ण जग स्वागत करते आहे. मी देखील स्वागत करतो आहे. त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. मी ज्या भागामध्ये राहतो तिथं 100% लोकांनी दिवे लावलेले आहेत आणि मला विश्वास आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये 100% नागरिकांनी याचं पालन केलं असावं. आपल्यामार्फत या सगळ्या मंडळीचं मी जाहीरपणानं आभार मानतो.